आपण बनवणार आहे मेथी पुरी. मेथी पुरी बनवण्यासाठी मी हे एकदम मेथी बारीक बारीक कट करून स्वच्छ धुवून घेतली आहे. अशा पद्धतीने आपल्याला मेथी घ्यायची आहे. आपल्याला याच्यामध्ये काटकत थोडी पण नाही घ्यायची कांड्या, नुसता पाला पाला आपल्याला मेथीचा तोडून घ्यायचा आहे. मी एक गड्डी घेतली होती, तिचा असा पाला तोडून घेतला होता आणि तो एकदम बारीक साईज मध्ये कट करून स्वच्छ धुवून घेतला आहे. आता त्याला लागणारं साहित्य पाहिजे तर मी मेथी एक गड्डी स्वच्छ बारीक चिरून धुवून घेतली आहे. त्यासाठी लागणार आहे तुम्ही दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे, एक पाव वाटी बेसन पीठ घेतलं आहे, बारीक चिरले कोथिंबीर, तीन ते चार हिरव्या मिरच्या चवीसाठी तीन ते चार लसूण पाकळ्या, आला एक इंच धना पावडर, ओवा, हिंग, जिरे, मीठ, हळद आणि गरम तेल. सर्वप्रथम आपल्याला काय करायचंय, ही मिरच्या, तीन ते चार लसणाच्या पाकळ्या, आणि आल्याचा तुकडा ही बारीक कट करून आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे. ही चवीसाठी, आपल्याला तिखट हवं यासाठी नाहीये, अगदी थोडीशी हलकीशी चव यावी त्यासाठी आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेऊया. अगोदर हे पहा, हे मिरची, अद्रक आणि लसूण मी अशा पद्धतीने बारीक करून घेतलेला आहे आणि ही तिखटवाली जास्त मिरची नाहीये, आपल्याला फक्त चवीसाठी घ्यायचंय. आता आपण काय करायचंय, त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घ्यायचंय, त्याच्यामध्ये बेसन पीठ. मी अजून एक वाटी गव्हाचं पीठ घेणार आहे कारण मी दोन वाटे गव्हाचं पीठ बोलले आहे. बेसन आणि गव्हाचं पीठ आपलं घालून झालं आहे. आता काय करायचं, हा ओवा हातावरती चांगला क्रश करून घ्यायचा आहे, त्याने चांगला फ्लेवर येतो आणि टेस्ट खूप छान येते. आता आपण टाकायचंय धना पावडर, एक चुकटीभर हिंग. हिंगाने काय होतं, जो मेथीचा कडवटपणा आहे तोही निघून जातो आणि बिलकुल कडवट लागत नाही. त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची, अगदी थोडेसे जिरे, चवीपुरतं मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, हे सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचे. सर्व एकत्र मिक्स झालं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये हे कडकडीत गरम तेल घालणार आहे, ज्याने पुरी आपल्या एकदम एकदम अशी खुसखुशी मस्त होते. तेल घातल्यानंतर आपण हे व्यवस्थित तेल मिक्स करून घ्यायचंय, शक्यतो हाताच्या साह्याने मिक्स करायचं आहे. हे पहा, आपलं तेल ही व्यवस्थित मिक्स झालं आहे. आपण आता हा बारीक केलेली मिरची घालायची आहे ह्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये थोडस पाणी घालायचं आहे, नंतर आपल्याला पाणी वापरायचं आहे ह्याच्यामध्ये. आता आपण घालणार आहोत बारीक चिरलेली मेथी. मेथी थोडी जास्त घालायची म्हणजे टेस्टही चांगली येते आणि पुऱ्याही चांगल्या व्यवस्थित होतात, कडू बिलकुल लागत नाही कारण तेलामध्ये तळल्यामुळे त्याचा कडवटपणा पूर्ण निघून जातो. आपण हे आता व्यवस्थित चांगलं मिक्स करून घेऊया. हे पहा, व्यवस्थित चांगलं मिक्स झालं आहे. आता आपण थोडं थोडं पाणी घालून हे चांगलं घट्ट मळून घ्यायचं आहे, एकदम पाणी नाही घालायचं नाहीतर पातळ होतील पीठ. त्यासाठी अगदी थोडं थोडं पाणी घालून मळायचं आपल्याला. हे पहा, आपलं पीठ चांगलं घटसर मळून झालं आहे. अशा पद्धतीने मी घटसर पीठ मळून घेतलंय, थोडस घट्ट मळायचं म्हणजे पुरी पण व्यवस्थित चांगली तेलावरती लागता येईल. आता अगदी आपण थोडासा हलकासा तेलाचा हात लावून घ्यायचा आहे. हे पहा, मस्त असं मऊसूद घटसर पीठ मी मळून घेतलं आहे. आता 10 ते 15 मिनिटं मी हे असं झाकून ठेवणार आहे. 10 ते 15 मिनिटानंतर आपण हे पुऱ्या बनवायच्या आहेत. आपलं 15 ते 20 मिनिटं चांगलं पीठ भिजलं आहे. आता आपण पुऱ्या करायला घेऊया. मस्त मऊसूद भिजला आहे. आपण काय करायचंय, छोट्या छोट्या गोळ्या करून घ्यायचे आहेत. तेल अगदी थोडस हाताला पुसायचंय.
आपण छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत पुरीसाठी। हे पहा अशा आकाराच्या छोटे छोटे गोळ्या बनवून घ्यायचे आहेत। खूप छान आणि टेस्टी अशी मेथी पुरी खायला चविष्ट लागते। गोळे बनवून झाले आता हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत पुऱ्या। जास्त पातळ नाही लाटायचे, जास्त जाडसर पण नाही लाटायचे, अगदी मीडियम आकाराचे लाटून घ्यायचे आहे। हे पहा अशा पद्धतीने सर्व पुऱ्या पण अशाच पद्धतीने लाटून घ्यायचे आहेत। अगदी हलकासा तेलाचं बोट लावायचंय। हे पहा अशा पद्धतीनं आता मी सर्व पुऱ्या अशाच पद्धतीने लाटून घेणार आहे। हे पहा अशा पद्धतीने मी सर्व पुऱ्या लाटून घेतले। चला आपलं तेल गरम झालंय का पाहूया। अजून आपलं तेल गरम झाले, मस्त छानस तेल गरम झालेलं आहे। मीडियम आचेवरतीच आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे, जास्त फुल गॅस नाही ठेवायचा आपल्याला। आपण आता पुरी एक एक करून तळून घेऊया। पुरी वरती आल्यानंतर आपल्याला पलटी मारायची आहे, तोपर्यंत पलटी नाही मारायची। हे पहा पुऱ्यातले वरती यायला लागले आहे। मस्त छान फुगली पण आहे। हे पहा मस्त छान आपल्या पुऱ्या चांगल्या फुगल्यात पण। हे पहा कशा फुगल्यात आहे पुऱ्या। अगदी असं हळूवार तेल शिदरायचं आहे म्हणजे आपली पुरी पण व्यवस्थित छानशी फुगते आणि छानशी मस्त तळली गेली आहे। आपण आता झाऱ्याच्या साह्याने पुऱ्या काढून घेऊया। बघा मस्त छान तळली गेली आहे। अशा पद्धतीने आपण सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। हे पहा हे पण किती मस्त छानसे पुऱ्या फुगले आहेत। दुसरा घाण आम्ही काढलेला आहे। अशा पद्धतीने आपल्याला सर्व पुऱ्या बनवून घ्यायचे आहेत। मस्त छानसे अशा टम्म फुगल्या आहेत, हे पाहून घ्या। हे पहा अशा पद्धतीने आपल्या एकदम मऊ खुसखुशीत अशा मेथी पुरी तयार आहे। अवश्य करून पहा, एकदम बघा मस्त असे कसे टमझार फुगले आहे। मेथी पुरी खायला खूप टेस्टी आणि चविष्ट लागते, लहान मुले खूप आवडीने खातात। तर तुम्ही अवश्य करून पहा हे मेथी पुरी अशा पद्धतीने।